नमस्कार, टीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत। मंत्री शशिकला जोल्लेंच्या प्रयत्नाने निपाणी मतदारसंघात शैक्षणिक क्रांती। सौसुमित्रा उगळे मांगूर येथे शाळा खोल्यांचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न। मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नाने निपाणी मतदारसंघातील गावागावात शैक्षणिक क्रांती सुरू असून लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन शैक्षणिक विकासात मोलाची भर टाकत असल्याचं प्रतिपादन कारदगा जिल्हा पंचायत सदस्य सौसुमित्रा उगळे यांनी व्यक्त केल्या। त्या मांगूर येथील मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नाने सरकारी प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेस 3 खोल्या बांधकामासाठी 30 लाख खोल्यांचा निधी मंजूर झाला होता। या विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या। प्रारंभी उपस्थित महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। यानंतर SDMC अध्यक्ष संदीप अंमलझरे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, सुदीप उगळे, सुरेश सांगवडे, राजेंद्र पाटील, विठ्ठल बिळगे, जितेंद्र नेरले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला। तर सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, मांगूर भाजप अध्यक्ष मल्लाप्पा चौगुले, मिथुन कुराडे, आनंद आवटे, विनय बोधले यांनी टीकाव मारून पायाखुदाई कामाचा शुभारंभ केला। या कार्यक्रमास निपाणी ग्रामीण भाजपा अध्यक्ष पवन पाटील, स्वप्नील माने, विजय भोरे, सुनील तराळ, शिवाजी धनवडे, राजेश पाटील, भरत पाटील, अण्णासू कोगनोळे, बाबू मुल्ला, प्रदीप चौगुले यांच्यासह भाजप कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते। टीएम न्यूजसाठी आमचे प्रतिनिधी श्री अजित कांबळे, बोरगाव।